पाठ पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे, त्यामुळे पुण्यामध्ये आता रिक्षा चालकांचे हाल होताना दिसतात आणि रिक्षा विकणं आहे असंच रिक्षा चालकांना आता म्हणावं लागतंय, कारण पुण्यामध्ये रिक्षा चालकांचे प्रचंड प्रमाणात हाल होताना दिसतायत, त्यांच्या कुटुंबाची देखील आता परवड होताना दिसते. पुण्यामध्ये 2.5 महिन्यांपासून रिक्षा बंद असल्यामुळे रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसतायत आणि याबाबत रिक्षा चालकांच्या वेदना जाणून घेतल्यास आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. राज्यात आणि देशात कोरोनाचं संकट आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व वाहतूक बंद केली होती, त्यामध्ये खरं तर रिक्षाचाही समावेश होता. सर्व शहरातील रिक्षा बंद होत्या, पुण्यामध्येही गेले 2 ते 2.5 महिन्यापासून रिक्षा बंद आहेत, रिक्षा वाहतूक बंद आहे आणि त्याचा परिणाम साहजिकच जे रिक्षा चालवणार आहेत त्यांच्यावर झालेला आहे. मी सध्या पुण्यातील अप्पर परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी तुम्ही इथं पाहताय की खरं तर आता रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा ज्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत आणि रिक्षा विकणे आहे, खरं तर थेट रिक्षाला बोर्ड लावलेले आहेत आणि आपल्या कुटुंबावर खरं तर खूप या कोरोनाच्या काळामध्ये वाईट वेळ आली आणि त्यासाठी या रिक्षा विकतायत. काय परिस्थिती आहे तुम्ही रिक्षा विकताय? 3 महिन्यापासून रिक्षा आमचं पूर्ण व्यवसाय ठप्प झालेला आहे. आधीच ओला उबेरचे त्यांनी आमच्या रिक्षावर बळजबरी केलेली आहे, त्याच्यामध्येच आता 3 महिने जर पोटाला जर जे 2 रुपये होते ते सगळे संपले, आता 3 महिने आलेले आहेत ह्या सामना कोरोनाचा, तर त्यामुळे आता घरामध्ये आमचे लहान लहान मुलं उपाशी मारायची वेळ आमच्या आलेली आहे, त्यामुळे रिक्षा विकून विकण्याशिवाय आमच्यावर पर्याय काही नाही. तर सरकारला एक विनंती आहे की सरकार म्हणतात हे 3 चाकी सरकार आहे, तर त्या सरकारने आमच्या 3 चाकी रिक्षावाल्यांकडून थोडंसं मेहरबानी करून काहीतरी मदत करावी ही आमची कळकळीची भावना आहे. नक्कीच, काय अपेक्षा सरकारकडून, काय अडचणींना गेल्या 2 महिन्यात तुम्ही सामोरे गेला? सर बरंच अडचणी आल्यात, आता बरं भरपूर अडचणी आल्यात. आता एक अडचण नाही की आता एक अडचण आहे असं संपतच नाहीत ना अडचणी. फक्त सरकारने थोडीशी कळकळीची विनंती आहे की सरकारने थोडंसं आम्हाला मदत करावी. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे.